आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तिळवणी मधील व्यायामशाळेचा निधी गायब, सरपंच ग्रामसेवक यांची व्यायामशाळेविषयी कसून चौकशी करण्याची मागणी. तिळवणी तालुका हातकणंगले येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून 7 लाख रुपये तर ग्रामपंचायतीकडून 3 लाख रुपये मंजूर झाले आहेत. अद्याप ही व्यायामशाळा बांधलेली नाही व पैसे इतरत्र वापरले असल्याची चर्चा ग्रामस्थातून होत आहे. 11 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर झाल्याप्रमाणे सदर व्यायामशाळेचे काम सुहास शिर्के राहणार लाठोडे यांना मिळालं होतं. निविदेच्या तारखेनंतर मक्तेदारीस ग्रामपंचायत ठरावानुसार ऍडव्हान्स पोटी 2 लाख रुपये दिल्याचे दिसून येतं. सदर तारखेनंतर अनुसूचित जाती व बौद्ध समाजातील घटकांसाठी व्यायामशाळेचे बांधकाम सुरू होणं आवश्यक होतं. ते आज अखेर बांधकाम सुरू दिसत नाही. ग्रामसेवक व सरपंच यांना विचारले असता सदरची रक्कम इतरत्र वापरली जात आहे असं सांगण्यात आलं व ग्रामसेवक यांच्या संगणमताने सदरची रक्कम कुठे वापरली याचा थांगपत्ता कुणालाही लागलेला नाही. तसेच मक्तेदार सुहास शिर्के हे अद्याप तिळवणी गावाकडे फिरकलेच नाहीत. नमस्कार, माझे नाव राजेश बाबासू पाटील, राहणार तिळवणी. मी जिल्हा क्रीडा विभागाकडे तक्रार दिली होती की 3 मे 2016 रोजी जिल्हा क्रीडा विभागातर्फे नवबौद्ध घटकांसाठी तिळवणी गावासाठी 7 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते व अजून 27/9/2017 रोजी चुकीचा ठराव करण्यात आला व मक्तेदार सुहास दिनकर शिर्के यांना 2 लाख रुपये देण्यात आले. पण मुळात ई निविदाही न होता बारा नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आले असून 2 महिने आधी कुणाला कळतं की ई टेंडर याच सुहास दिनकर शिर्के यांना द्यायचा आहे. सदरचा मक्ता हा संगणमताने झाला आहे, तरी उर्वरित 5 लाख रुपये इतरत्र खर्च केले असे उडवाउडीची उत्तरे सरपंच व ग्रामसेवक व ग्रामपंचायतमधील पदाधिकारी देत आहेत. तरी याकडे जिल्हा क्रीडा विभाग अधिकारी यांनी लक्ष घालून लवकरात लवकर व्यायामशाळेचे बांधकाम पूर्ण व्हावे ही विनंती.